देशविघातक कृत्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेवर गेले अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा धाडी मारत आहेत आणि त्या संदर्भात काही माहिती गोळा करत आहेत। तपास यंत्रणांनी त्यांचं काम निश्चितपणे चोखपणे बजावलंच पाहिजे आणि ते भारतासमोर आणलंच पाहिजे, परंतु त्याच पीएफआय संस्थेबरोबर तत्कालीन पुणे महानगरपालिकेत भाजप सत्तेवर असलेल्या पुणे महानगरपालिकेने एक करार केला होता आणि नंतरच्या काळामध्ये तो करार रद्द केला गेला असं म्हणतात की त्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो करार रद्द करायला लावला होता। माझं म्हणणं असं आहे की जर आपण एखादा करार केलेला जेव्हा रद्द करतो त्या संदर्भात आपल्याला काहीतरी माहिती निश्चित मिळालेली असते आणि म्हणून तो करार आपण रद्द करायला लावतो। एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने जर काही त्यांना गोपनीय त्या संस्थेबद्दल माहिती होती तर त्यावेळेला ती तपास यंत्रणांना माहिती का नाही दिली, किंवा आता नंतरच्या 2 वर्षांमध्ये त्या संदर्भात माहिती का उघड केली नाही? मला वाटतं भाजपाच्या मंडळींनी या संदर्भातलं उत्तर निश्चित महाराष्ट्राला अथवा देशाला दिलं हवं। If you like the video, do like, comment, share and subscribe.